स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र पारायण करताना संकल्प कसा करावा हे आपण बघूया. सर्वप्रथम पूजेची सर्व मांडणी झाल्यानंतर वाचन सुरू करण्याआधी संकल्प करावा. आपण आपल्या आसनावर बसून उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यावे, त्यामध्ये अक्षता, एक फूल आणि तुळशीपान घ्यावे आणि पुढील मंत्र म्हणावे. मंत्र: ओम श्री मनमहागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री सद्गुरु नरसिंह सरस्वतीये नमः, माता पितृभ्या नमः, श्री गुरुभ्यो नमः, निर्विघ्नमस्तु. मी तुमचा भक्त, तुमचा सेवेकरी, श्री गुरुचरित्र ग्रंथाचे 3 किंवा 7 दिवसीय पारायण करणार आहे. मी तुमचे नाव घ्या, गोत्र तुमच्या गोत्राचे नाव घ्या, कुळाचे नाव घ्या, मी गावाचे नाव घ्या, येथे राहतो, आज दिनांक, वार, नक्षत्र, ग्रामदेवत ग्रामदेवताचे नाव घ्या, कुलदेवत कुलदेवताचे नाव घ्या, मी तुम्ही ज्या कारणासाठी गुरुचरित्र पारायण करत आहात ते कारण दत्तगुरूंना सांगा. या कारणासाठी गुरुचरित्र पारायण करत आहे, यामध्ये दत्त महाराज तुम्ही मला यश द्या आणि यातून मला फळ द्या आणि माझ्याकडून गुरुचरित्र पारायण विनाव्यत्यय करून घ्या आणि उदक म्हणजेच पाणी तामनामध्ये सोडावे, त्यानंतर वाचन सुरू करावे. वाचन सुरू करताना गुरुचरित्र वाचताना पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय. याप्रमाणे गुरुचरित्र पूर्ण करावे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. तसेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकता येतील. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.